नमस्कार, आज अश्विन शुक्ल नवमी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. दसऱ्याच्या मुहूर्तावर फुल बाजार कडाडला. सुभद्रा पवार आत्महत्येप्रकरणात तिचा भावी पती अमोल फाफाळे याला अटक. आणि मैत्रीय ग्रुप मार्केटिंग कंपनीची संपत्ती जप्त करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे शहरात अनधिकृत बार, लाउंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाईच्या दुसऱ्या दिवशी शीळ दिवा परिसरात कारवाईनंतर पुन्हा सुरू करण्यात आलेले 2 बार, 6 हुक्का पार्लरवर येवळा येथील चक्रिका लॉज तोडण्याची कारवाई करण्यात आली. तर नौपाडा प्रभाग समितीमधील आम्रपाली तसंच वागळे प्रभाग समितीमधील सीझर पॅलेस सील करण्यात आलं. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ओवळा येथील चक्रिका लॉजच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम तोडून टाकण्यात आलं. तर शीळ दिवा परिसरातील 2020 लेडीज बारसह शुभम आणि सुनील हे 2 बार तोडून टाकण्यात आले. नौपाडा येथील आम्रपाली आणि वागळे येथील सीझर पॅलेस हा लेडीज बार सील करण्यात आला. दरम्यान शीळ दिवा परिसरातील 1 आणि कळव्यातील 3 हुक्का पार्लरवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं कारवाई केली. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ठाणे महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं युवकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत 68 युवक युवतींनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले असून सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आलं. कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत अकाउंटिंग आणि ब्युटी कल्चर, हेअर स्टायलिंग या कोर्सेसचं प्रशिक्षण देण्यात आलं. अकाउंटिंग या कोर्ससाठी शक्ती इन्फोटेक, तर ब्युटी कल्चर, हेअर स्टायलिंग या कोर्ससाठी अपूर्वा महिला सामाजिक संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आलं. ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत 2017-18 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील 18 वर्षाखालील महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणना 2011 यादीतील शहरी गरिबांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेअंतर्गत बँकिंग, रिटेल, सिक्युरिटी, इलेक्ट्रिशियन, टेलिकॉम, ऑटोमोबाईल, मेडिकल नर्सिंग आणि संगणक सेक्टरमधील विविध कोर्सचं प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मान्यताप्राप्त संस्थेमार्फत दिलं जातं. ठाणे परिक्षेत्रातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी पालिकेच्या पाचपाखाडी मुख्यालयातील समाज विकास विभाग, शहर अभियान व्यवस्थापक कक्ष इथे संपर्क साधावा असं आवाहन समाज विकास विभागाच्या वतीनं करण्यात आले. मैत्रीय ग्रुप मार्केटिंग कंपनीची ठाणे जिल्ह्यातील संपत्ती जप्त करावी आणि अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. मैत्रीय ग्रुप मार्केटिंग कंपनीनं पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषानं हजारो गोरगरीब गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असून त्यात प्रामुख्यानं महिला, कामगार आणि शेतमजूर भरडले जाऊन त्यांची घोर फसवणूक झाली आहे. या प्रकरणात ठाणे, कळवा, मुंब्रा,
डोंबिवली कल्याण आदी भागातील अनेक नागरिकांची फसवणूक कंपनीने केली आहे. माजी उपमहापौर अशोक भोईर यांनी याबाबत फसवणूक झालेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रातिनिधिक गुंतवणूकदारांसह आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं. केळकर यांनी याविषयी काही दिवसांपूर्वी अशोक भोईर आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांसह पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. कंपनीनं विविध प्रलोभनं दाखवून कोट्यवधी रुपये गुंतवणूकदारांकडून गोळा केले असून त्याचा परतावा देण्याबाबत टाळाटाळ सुरू आहे. कंपनीच्या कार्यालयाला टाळं असून मोबाईल नंबर कायमस्वरूपी बंद आहे. संचालक आणि जबाबदार प्रतिनिधी बेपत्ता असून यापूर्वी दिलेले काही चेक्स बाउन्स झाले आहेत. कळवा मुंब्रा दिवा भागातील हातावर पोट असलेले सुमारे 600 गोरगरीब या फसवणुकीत अडकले आहेत. हे प्रकरण गंभीर असून पीडितांना न्याय द्यावा आणि कंपनीची संपत्ती जप्त करावी असं केळकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या 19 वर्षाच्या कार्यकाळात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून ती रक्कम 1500 कोटीपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली जाते. दरम्यान या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय. सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर. मेंटेनन्स दिला नाही म्हणून चक्क 2 कुटुंबियांच्या सदनिकांची नळ जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून या कुटुंबियांना पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. चव्हाण टॉवर या इमारतीमध्ये नितीन चव्हाण हे गेल्या 6 वर्षापासून राहतात. इमारतीमधील 4थ्या मजल्यावर त्यांचं कुटुंब तर 7थ्या मजल्यावर त्यांचे भाडेकरू राहतात. गेल्या 4 महिन्यांची देखभाल खर्चापोटी दंडासहित 7,500 त्यांची थकबाकी आहे. यासाठी सोसायटीच्या शेख, दास आणि शेट्टी या कथित महिला पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्याकडे मागणी केली. ही मागणी केल्यानंतर सोसायटीनंही दुरुस्ती आणि पाईप लिकेजची कामं करावीत असं पत्र चव्हाण यांनी पोलिसांना सोसायटीला दिलं. या पत्राला न जुमानता सोसायटीनं थकबाकी न भरल्यास पाणी जोडणी तोडण्याची धमकीच त्यांना दिली. तसं 9 जुलै रोजी लेखी पत्रच दिलं. हे पत्र घेऊन चव्हाण कुटुंबीय वर्तकनगर पोलिसांकडे गेले तेव्हा हे सिव्हिल मॅटर असून त्याची न्यायालयात तक्रार करा असं बजावलं. दुसऱ्या वेळी पोलिसांनीच अशी परवानगी दिल्याचा दावा या सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला. याचीच विचारणा चव्हाण यांनी पोलिसांकडे केली. त्यावेळी मेंटेनन्स थकबाकी असल्यास नवीन कायद्यानुसार पाणी जोडणी तोडता येऊ शकते अशी अजब माहिती पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी दिली. दरम्यान ठरल्याप्रमाणे 24 सप्टेंबर रोजी या सोसायटीच्या काही रहिवाशांनी बेकायदेशीरपणे चव्हाण यांच्या 401 आणि 704 या 2 सदनिकांची पाणी जोडणी तोडली. पुन्हा ही तक्रार करण्यासाठी गेलेल्या चव्हाण दाम्पत्याला निरीक्षक सावंत यांनी अशी कारवाई करता येऊ शकते, अगदी घराबाहेरही काढता येऊ शकतं असा पुनरुच्चार केला. हाच फायदा घेऊन सोसायटीनं गेल्या 2 दिवसांपासून चव्हाण आणि त्यांच्या भाडेकरू अशा 2 कुटुंबियांना पाण्यापासून वंचित ठेवलं आहे. पाणी खंडित करणे बेकायदेशीरच
चव्हाण कुटुंबियांनी पाणी खंडित केल्याची तक्रार उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर यांच्याकडे 25 सप्टेंबर रोजी केली. त्यावेळी ही पाणी ही बाब जीवनावश्यक आणि अत्यावश्यक गरजांमध्ये अंतर्भूत होते, त्यामुळे एखाद्या थकबाकीसाठी ही अत्यावश्यक सेवा खंडित करणं अभिप्रेत नाही. अशा थकबाकीसाठी कलम 101 ची कार्यवाही अभिप्रेत आहे. तरीही कोणी अशी पाणी जोडणी खंडित केल्यास त्यांच्याविरुद्ध न्यायालयामार्फत किंवा थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई होऊ शकते, असंही उपनिबंधक अशोक कुंभार यांनी सांगितलं. महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी सहआरोपी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याला अखेर कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयानं दिले आहेत. या आत्महत्येच्या घटनेनंतर मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त SB निपुंगे हे पसार झाले आहेत. तर फापाळे याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती, त्याची तपास अधिकाऱ्यांकडून हजेरीही घेण्यात येत होती. सुभद्राच्या दोन्ही कुटुंबियांच्या संमतीनं अमोल याच्यासोबत लग्न ठरलं होतं. ते येत्या दिवाळीमध्ये विवाहबद्ध होणार होते, त्याच संदर्भातील बोलणी करायची असल्यामुळं 6 सप्टेंबर 2017 रोजी दोघेही जेवणासाठी तिच्या मनीषानगर येथील घरी एकत्र बसले असतानाच निपुंगे यांचे तिच्या मोबाईलवर वारंवार फोन येत होते. वारंवार येणाऱ्या फोनची चौकशी केल्यानंतर सुभद्राने निपुंगे यांच्याकडून होणाऱ्या त्रासाची अमोल याला माहिती दिली. यातूनच त्यांच्यातही काहीतरी बिनसलं, वादही झाला. तिच्या आत्महत्येला SEPच्या मानसिक छळाबरोबरच अमोलच्या वादाचीही किनार असल्याचा जबाब तिचा नवी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल भाऊ सुजित पवार यानं कळवा पोलिसांकडे नोंदवला. याच जबाबाच्या आधारे निपुंगे आणि फापाळे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. निपुंगे गेल्या 22 दिवसांपासून तपास पथकाला गुंगारा देत आहेत, तर सहआरोपी फापाळे याने सुरुवातीपासूनच पोलिसांना तपासामध्ये सहकार्याची भूमिका बजावली, परंतु त्याला अटक केलेली नव्हती. मात्र आता त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं कळवा पोलिसांनी सांगितलं. विजयादशमी अर्थात दसरा उद्या असून दसरा आणि झेंडूच्या फुलांचं एक वेगळंच समीकरण आहे. यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळं बाजारात फुलांचा तुटवडा आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. शस्त्र यंत्र आणि सरस्वतीची पूजा करण्यासाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. विविध ठिकाणच्या फुल बाजारातही पिवळ्या केशरी रंगाच्या झेंडूची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आज गर्दी केली आहे. रस्त्यांवर झेंडूच्या फुलांच्या गाड्या दिसत आहेत. ठाणे कल्याण येथील फुल बाजारात हजारो किलो झेंडूच्या फुलांची आवक होते. झेंडूच्या फुलांची किंमत ठोक बाजारात 60 रुपये तर किरकोळ बाजारात 80 रुपये आहे. तर किरकोळ बाजारात केशरी झेंडू 100 रुपये आणि पिवळा झेंडू प्रति किलो 140 रुपये सांगितला जातोय. उद्यापर्यंत भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. ठाण्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी फुलं विकण्यासाठी शहरात येतात. आपट्याची जुडी 10 रुपये, मोगऱ्याचा गजरा 15 ते 20 रुपये तर वेणीसाठी 25 रुपये मोजावे लागत आहेत. झेंडूच्या हारांनाही विशेष मागणी असून 2 फुटाच्या हारासाठी साधारणतः 50 रुपये तर 4 फुटाच्या हारासाठी 100 ते 125 रुपये मोजावे लागतात. तर छोट्या हाराला 40 रुपये मोजावे लागतात. कुठल्याही कामाची सुरुवात करताना शुभ समजल्या जाणाऱ्या आंब्याच्या डहाळीचा भाव 10 रुपयांवर आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दसऱ्याच्या मुहूर्तावर फुल बाजार कडाडला. सुभद्रा पवार आत्महत्ये प्रकरणात तिचा भावी पती अमोल फापाळे याला अटक आणि मैत्रेय ग्रुप मार्केटिंग कंपनीची संपत्ती जप्त करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.